नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वर्ग 8वीचा विषय नागरिकशास्त्र बघणार आहोत। त्यातील पहिले प्रकरण आहे आपलं संसदीय शासन पद्धतीची ओळख। आता संसदीय शासन पद्धती म्हणजे काय हे सुरुवातीला बघूया आपण की भारताच्या संविधानामध्ये कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केली आहे याचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील की संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण यामध्ये किंवा या घटकांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत। वर उल्लेखलेल्या काही प्रश्नांमधून आपल्याला असे लक्षात येते की प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप हे आपल्याला वेगवेगळे दिसून येते। विविध प्रकारच्या शासन पद्धतीचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपण शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊया। यामध्ये कोणत्या कोणत्या शाखा असतात हे आपण बघणार आहोत आज यामध्ये की यातील कायदे मंडळ कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते आणि कार्यकारी मंडळ असते त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत असते आणि जे न्याय मंडळ असते ते न्याय देण्याचे कार्य करते। या तिन्ही शाखांची कार्ये, त्यांचे अधिकार क्षेत्रे व त्यांच्या मर्यादा या तिन्ही शाखांचे परस्परांमधील संबंध हे कोण ठरवत असतं? संविधान ठरवत असतं। कोण ठरवत असतं? संविधान। यावरून आपण शासन पद्धतीचे स्वरूप कसे आहे हे बघणार आहोत। आता शासन पद्धतीचे प्रमुख म्हणजे शासन पद्धतीचे प्रमुख दोन प्रकार आहेत। पहिली आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरी आहे अध्यक्षीय शासन पद्धती। तर आपण संसदीय शासन पद्धतीचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत की यामध्ये इंग्लंडचे म्हणजे पार्लमेंटचे योगदान काय आहे। तर संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली आणि इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारे चालतो आणि पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली एक संस्था आहे असं आपल्याला यामध्ये दिसून येते। म्हणजेच इंग्लंडची पार्लमेंट सुद्धा उत्क्रांत झालेली संस्था आहे आणि भारताने इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतींचा स्वीकार केला असला तरी दोन्हींमध्ये काही बाबतीत फरकही आहे असं आपल्याला यामध्ये दिसून येते। आता आपण भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य बघूया की काय आहे। तर यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून भारताचे कायदे मंडळ तयार होते आणि लोकसभेतील सदस्यांची निवड थेट जनतेकडून होत असते। बहुमत मिळवणारा पक्ष हा सरकार बनवितो आणि लोकसभेत एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले नाही तर आघाडी करून सरकार बनवले जाते। बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो पण तो आपले मंत्रिमंडळ निवडत असतो आणि कायद्यांची अंमलबजावणी करणे व कायदेमंडळाचा सदस्य म्हणून संबंधित जबाबदाऱ्या पार पाडणे अशी तो दुहेरी कामे यामध्ये करत असतो। म्हणजेच भारतीय संसद पद्धतीची वैशिष्ट्य काय आहे की तो बहुमत मिळवणारा पक्ष हा सरकार बनवत असतो आणि राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून भारताचे कायदेमंडळ बनवत असते आणि लोकसभेतील सदस्यांची निवड देखील थेट जनतेकडून करण्यात येते आणि कायदेमंडळांची जी अंमलबजावणी असते ती कायदेमंडळांचा सदस्य म्हणून संबंधित जबाबदाऱ्या तो पार पाडत असतो असं आपल्याला यामध्ये दिसून येते। आता संसदीय शासन पद्धतीची जबाबदारी कोणती आहे हे बघूया आपण। म्हणजे जबाबदार शासन पद्धती असं तिला म्हटलं जातं। तर प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ आपल्या कामासाठी कायदेमंडळाला म्हणजे संसदेला जबाबदार असते आणि कायदेमंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला काम करावे लागते। एखाद्या खात्याचा निर्णय हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो आणि सामूहिक जबाबदारीच्या तत्वांवरती मंत्रिमंडळ काम करीत असतं म्हणूनच त्याला आपण जबाबदार शासन पद्धती असे म्हणतो। जबाबदार शासन पद्धती कशाला म्हणायचं तर प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ जे असतात ते आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार असतात आणि याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो। म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला आपण जबाबदार शासन पद्धती असे म्हटले जाते। त्यानंतर जी संसदीय शासन पद्धती असते तो अविश्वासाचा ठराव आणि नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे असं देखील म्हटलं जातं।
कारण ते कायदे मंडळाच्या विश्वासावरच कार्यकारी मंडळ काम करत असते आणि संसदेच्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करीत नसेल तर संसद मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करू शकतो किंवा आणू शकतो आणि संसदेने लोकसभेने बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. अविश्वासाचा ठराव हे मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्याचे प्रभावी साधन असते असं आपण याला म्हणतो. आता आपण बघूया की संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली याची कारणे कोणती आहेत. तर आपण कारणे बघूया की ब्रिटिश काळात भारतात संसदीय शासन पद्धतीचा पाया घातला गेला होता आणि ब्रिटिशांनी भारतात याच पद्धतीने राज्यकारभार केला आणि भारतीयांना या पद्धतीचा चांगला परिचय झाला होता. संविधान सभेने चर्चा करूनच या पद्धतीचा स्वीकार केला होता असं आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचार विनिमयाला महत्व देखील आहे. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चेअंती निर्णय घेतले जातात. विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होतात. धोरणातील वा विधेयकातील त्रुटी विरोधी पक्ष निदर्शनास आणतात. संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचार विनिमय यांना महत्व असल्याने निर्दोष कायदे निर्माण करणे शक्य झालेले आहे असं आपल्याला यामध्ये म्हटलेलं आहे. आतापर्यंत आपण संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास करत होतो. शासन पद्धतीच्या प्रकारापैकी पहिली संसदीय शासन पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण दुसरी प्रकार बघूया की अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो अध्यक्षीय शासन पद्धती बघूया की राज्यकारभाराची आणखी एक पद्धत म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख केला जातो आणि अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे आणि कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती असे म्हटले जाते. याची आपण थोडक्यात वैशिष्ट्ये बघूया की राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडून येतो आणि कायदेमंडळ कार्यकारी मंडळापासून अलिप्त असले तरी परस्परांवरती योग्य नियंत्रणही असते. राष्ट्राध्यक्षाला कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार असतात आणि अमेरिकेने अध्यक्षीय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. आणि फ्रान्स जर्मनी स्वित्झर्लंड श्रीलंका येथे या दोहोंपेक्षा अन्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे असं आपल्याला संसदीय शासन पद्धतीमध्ये अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण संसदीय शासन पद्धतीच्या ओळखमध्ये शासन पद्धतीचे प्रकार बघितले. त्यामध्ये संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धतीचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे. धन्यवाद.